जय सद्गुरु या जगामध्ये देवाने सर्वांना सारखाच वेळ दिला आहे साठ सेकंदाचा एक मिनिट साठ मिनिटांचा एक तास एक हजार चारशे चाळीस मिनिटांचा एक दिवस आणि पाच लाख पंचवीस हजार सहाशे मिनिटांचा एक वर्ष आता ते आपल्या हातात आहे की आपण त्या वेळेचा कसा आणि किती वापर करतो जर आपल्याला आपल्या, आपल्या जीवनाचे सार्थ करावयाचे असेल आपल्या जीवनाला काही अर्थ प्राप्त करून द्यायचा असेल तर वेळेचे नियोजन करणे आणि वेळेचे महत्व जाणून घेणे हे अत्यावश्यक आहे तर मित्रांनो वेळ वेळ कोणासाठी थांबत नाही ही सतत पुढे जातच असते जसा एकदा सुटलेला बाण मागे घेता येत नाही अगदी त्याचप्रमाणे एकदा सरकलेलं मिनिट पुन्हा हाती लागत नाही आणि हे मिनिट तुमचं माझं सर्वांचं सारखंच असतं तरीही आपण असं वागतो की जणू काही आपण या एका मिनिटाची लांबी बदलतो आहोत आता तुम्ही म्हणाल की वेळ फार महाग आहे मौल्यवान आहे हे आम्ही नेहमीच ऐकत आलो आहोत वाचत आलो आहोत पण तो नेमका किती महाग आहे हे तुम्हाला या व्हिडिओमधून नक्की कळेल तर मित्रांनो एका मिली सेकंदाचे महत्व काय असते हे तुम्ही ऑलिम्पिक स्पर्धेत स्वर्ण पदक हوکलेल्या खेळाडूला विचारून बघा एका सेकंदाचे महत्त्व काय असते हे तुम्ही अपघातातून वाचलेल्या व्यक्तीला विचारा एका मिनिटाचे महत्त्व काय असते हे ट्रेन चुकलेल्या प्रवाशाला विचारा एका तासाचे महत्त्व काय असते हे बस स्टॉपवर प्रेयसीची वाट पाहणाऱ्या त्या प्रियकराला विचारा एका दिवसाचे महत्त्व काय असते हे रोजगारी करणाऱ्या माणसाला विचारा एका आठवड्याचे महत्व काय असते हे साप्ताहिकाच्या संपादकाला विचारा एका महिन्याचे महत्व एका वर्षाचे महत्व काय असते हे नापास झालेल्या विद्यार्थ्याला विचारा मित्रांनो या जगामध्ये वेळेचे हे असे अनन्य साधारण महत्व असले तरी हेही तितकेच खरे आहे की वेळेला जाणून घेणे हे व्यक्ती सापेक्ष असते प्रत्येकाचे वेक वेगवेगळे असते व्यक्तिगत घटक संस्कार सामाजिक प्रगतीची पातळी मनोवृत्ती आपली भौगोलिक परिस्थिती आणि प्रगती यांसारख्या अनेक घटकांवर वेळेला जाणून घेणे हे अवलंबून असते मित्रांनो वेळेचे नियोजन हे आयुष्याचे नियोजन आहे अशी एक म्हण आहे ज्याला वेळेवर विजय मिळवता आला तो या जगाला नमवू शकतो आपल्याकडे ही असे अनेकदा म्हणले जाते की वेळेने साथ दिली तर जगावर राज्य करता येऊ शकते या दोन्ही विचारातून एकच बाब स्पष्ट होते की ती म्हणजे वेळ वेड़, आणि वेळेचे नियोजन याचे महत्त्व आपल्याला लक्षात आले पाहिजे जर वेळीच हे नियोजन झाले तर जास्त मेहनत न करता आपल्या अपेक्षांची पूर्तता ही लवकर होऊ शकते त्या उलट वेळेचे नियोजन नसेल तर प्रचंड मेहनत करून सुद्धा अपेक्षा पूर्ति होत नाही मेहनतीने किंवा अधिक काम करण्यापेक्षा कामाचे नियोजन करून काम करणे अधिक महत्त्वाचे असते त्यासाठी वेळेचे नियोजन महत्त्वाचे असून त्याला हे जमले तो माणूस नक्कीच यशस्वी ठरतो वेळ ही एक विलक्षण गोष्ट आहे परंतु पैशा सारखा तिचा संचय करता येत नाही वेळ ही, ही एखाद्या वस्तू सारखी साठवता येत नाही यंत्रासारखी हवी तेव्हा तेव्हा चालू बंद करता येत येत नाही नाही किंवा भागांसारखी पाहिजे बदलताही एकदा गेलेला वेळ तो कायमचाच निघून जातो त्याचा वापर पुन्हा करता येत नाही म्हणूनच त्याच्या व्यवस्थापनाला खूप महत्व आहे ज्याच्याकडे वेळ भरपूर आहे त्यांना वेळेच्या व्यवस्थापनाची जरूरत नाही परंतु ज्यांना उपलब्ध वेळ कमी वाटतो त्याचा चांगला उपयोग करून घेण्याची इच्छा आहे त्यांना वेळेचे व्यवस्थापन उपयुक्त वाटेल खऱ्या अर्थाने आपण वेळेचे व्यवस्थापन व्यवस्थित करू शकत नाही तर आपण आपले व्यवस्थापन व्यवस्थित करू शकतो त्यातून वेळेचे व्यवस्थापन साधू शकतो म्हणजेच आपली उद्दिष्टे गाठण्यासाठी वेळेचे व्यवस्थापन म्हणजे आपण केलेली स्वतःची व्यवस्थापन आहे मित्रांनो एखाद्या संस्थेचे नियोजन करणाऱ्याकडून बऱ्याच वेळा आपल्याला हेच ऐकायला भेटते की मला माझे दैनंदिन काम करायला मुळीच वेळ मिळत नाही दिवसाचे चोवीस तासही मला अपुरेच पडतात मित्रांनो आपल्या सर्वांची बुद्धिमत्ता कौशल्ये आणि व्यक्तिमत्वे जरी वेगवेगळी असली ना तरी निसर्गाने आपल्या सर्वांनाच प्रत्येक दिवसात सारखाच वेळ दिला आहे कोणताही भेदभाव केला नाही वेळ हा एकाच गतीने म्हणजेच तासाला साठ मिनिटे या प्रमाणे जात असतो म्हणतात ना घटका गेली पळे गेली तास वाजे ठणाना आयुष्याचा नाश होतो राम कारे म्हणा आयुष्याचा नाश होतो राम श्लोकामध्ये वेळेच्या व्यवस्थापनाची आवश्यकता समर्पकपणे सांगितली आहे अनेक लोक आपल्या आयुष्यातील वेळ वाया घालवित असतात एक वेळ गेलेली प्रतिष्ठा ही परत मिळवता येईल गेलेला पैसा हा परत मिळवता येईल पण गेलेला वेळ परत मिळवणं कदापि अशक्य आहे एका विचारवंताने म्हटले आहे की जे लोक आपल्याला वेळ नाही असे सांगतात अशा लोकांनी वेळेचे व्यवस्थापन योग्य प्रकारे केले तर त्यांना हव्या असलेल्या गोष्टी पूर्ण करण्यासाठी भरपूर वेळ उपलब्ध होऊ शकेल एका कवीने आपल्या कवितेत सांगितले आप आहे की आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्टीला थोडा तरी वेळ दिलाच पाहिजे मोकळेपणाने हसण्याला वेळ द्या कारण हे हास्य आत्म्याचे संगीत आहे सत्कृत्य करायला वेळ द्या कारण आनंद प्राप्तीचा तो एक महत्वाचा मार्ग आहे दुसऱ्यावर प्रेम करायला वेळ द्या कारण त्यातूनच आपल्यासाठी प्रेम मिळत असते सेवा करायला वेळ द्या कारण जीवनातील ती एक महत्वाची जबाबदारी आहे स्वप्न रंगवण्याला वेळ द्या कारण त्यामधूनच चंद्रविजयासारखी प्रभावी मोहीम उभी राहते खेळायला वेळ द्या कारण त्यामुळेच खिलाडू वृत्ती अंगी बांधते प्रार्थनेला वेळ द्या कारण ती साक्षात्काराची आहे चिंतनाला वेळ द्या कारण तुमच्यातील शक्तीचा तो प्रेरणा आहे कामाला वेळ द्या कारण काम हे यशाची किंमत आहे आणि यशस्वी राजकारणी शिक्षण तज्ज्ञ समाजसेवक उद्योगपती विविध क्षेत्रांमध्ये कार्यक्षमतेने आणि तत्परतेने काम करताना दिसतात याचे कारण म्हणजे त्यांनी आपल्या वेळेचे योग्य प्रकारे केलेले नियोजन असते वेळ ही अशी एक गोष्ट आहे की ती सर्वांच्या वाट्याला सारखीच आहे मात्र या वेळेचा उपयोग मात्र वेगवेगळे लोक वेगवेगळ्या कामासाठी वापरतात आपल्या देशात कोणत्याही गावामध्ये गेलो तरी स्टँडवर घरच्या ओट्यावर अनेक लोक गप्पा मारत असताना आपल्याला दिसून येतात मात्र आपण अमेरिका जपान यांसारख्या देशात गेलो तर असे काम नसणारे रिकामी लोक आपल्याला दिसणार नाहीत त्या देशातील प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या कामात गुंतले दिसून येते त्यामुळे ते देश जागतिक स्पर्धेत पुढे आहेत वेळेचे नियोजन हे केवळ व्यवस्थापन क्षेत्रातच आवश्यक आहे असे नाही तर आपल्या दैनंदिन जीवनामध्येही ते आवश्यक आहे म्हणून मित्रांनो जर आपण आपल्या आयुष्यामध्ये वेळेची किंमत केली तर ती वेळ आपली नक्कीच किंमत करेल वेळ आप ही आपल्याला दिसत नाही परंतु खूप काही दाखवून देते